नमस्कार. प्राईम टीव्हीच्या कोकणी खबरापत्रांत तुमका सगळ्यांक राजश्रीचो माईमोगाचो येवकार. सुरेल पोयाच्यो मुखेल खबरो. भाजपान 3 ते 15 मार्च मजगती संकल्प पत्र रथयात्रेचे केले आयोजन. गोयकारांनी लोकसभेच्या जाहीरनाम्या खातीर सुचोवण्यो दिवच्यो. मुख्यमंत्री आपल्याला या पिड्यार करपाचो आजीचो प्री प्लान आशिल्लो. सुदीन ढवळीकरांचो आरोप. दानत आणि इच्छाशक्ती असली जाल्यार कसली कामा करू येता. हा चढ उलयना करून दाखयता. विश्वजीत राणे. आता खबर विस्तारान. येवपी लोकसभा वेंचणुकेचो जाहीरनामो तयार करपा खातीर भाजपान 3 ते 15 मार्च मजगती संकल्प पत्र रथयात्रेचे आयोजन केला. ते प्रमाण भाजपच्या जाहीरनाम्या खातीर लोकांकडच्यान सुचोवण्यो मागिल्यात अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानवडे हांणी दिली. संकल्प यात्रा सगळ्या मतदारसंघात भरतले आणि लोकांकडच्यान सुचोवण्यो घेतले. 50,000 सुचोवण्यो घेऊन ते दिल्लीतल्या मुख्यालयाक धाडटले अशी माहिती त्यांनी मुखार दिली. स्टार्टअप इंडिया असतली, स्वच्छ भारत अभियान असतले, अटल इनोव्हेशन मिशन असतले, गरीब कल्याण अन्न योजना असतली, जनधन बँक अकाउंट असतले, आर्टिकल 370 रद्द करपाचो विषय असत, ट्रिपल तलाक असत किंवा राम जन्मभूमी टेम्पल अयोध्येक बांधलेले टेम्पल आणि रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा असत, असे विविध कार्यक्रम त्यांच्यानी गेल्या 10 वर्षाच्या कालावधी भीत 2014 ते 2024 या दरम्यान केले असा. आणि त्याक लागून ह्या माध्यमातल्या आज जी आम्ही रथ जो असतात संकल्प यात्रेचो त्या माध्यमातल्यान आम्ही गोयच्या लोकांक अपील करपाक सोदतात की त्यांना येणारे भारत हे कसे असे येणारे आम्ही पळतात की नरेंद्र मोदीजींचे स्वप्न असा की विकसित भारत 2047 आणि त्यामुळे हो देश जर एक विकसित जावपाक जाय जाल्यार पब्लिक पार्टिसिपेशन पीपल पार्टिसिपेशन ही तितल्याच महत्वाचे असा. आणि म्हणून ते त्यांच्यानी ठरवले की देशातल्या सगळ्या मनशापर्यंत वचप, सगळ्या मनशांकडल्यान सजेशन घेवप, वेगवेगळ्या स्टेक होल्डरांकडेन डिस्कशन करप आणि आपलो देश कसो असतो. कारण आज जर आम्ही 5th लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड झाली असतात, 3rd लार्जेस्ट इकॉनॉमी ऑफ द वर्ल्ड आम्ही 2024 नंबर जातले आणि विकसित हो देश 2047 जातलो. आणि त्यामुळे विकसित देशाची संकल्पना कशी असते, लोकांचे सजेशन किती असतात, ते लोकांचे सजेशन घेऊन त्यांना येणाऱ्या 2024 जो मॅनिफेस्टो जो करपाक जाय ज्याका आम्ही संकल्प पत्र म्हणतात. कारण आम्ही ते संकल्प करपाक सोदतात की हे आमकां करपाक जाय, म्हजो देश असो वचू जाय. आणि ते करता असताना लोकांची सजेशनां घेतात आणि म्हणून ह्या निमित्तान ही गाडी रथ जे असतात ते रथ सबंद गोंयभर फिरतले. आणि आम्ही गोंयच्या लोकांक अपील करतात, त्यांना आम्ही ते करता असताना त्यांना सजेशनांक लागून एक हे दितले, ते पत्रकार त्यांच्यानी आपल्याक किती जाय ते बरोवचे आणि त्यांच्यानी आपलं नाव आणि ॲड्रेस बरोवचो. आणि त्यामुळे ही आमचे पत्र निमंत्रक आणि सहनिमंत्रक दिल्ली वयतकच त्यांच्यांनी सांगितले असा, रोहनबाब खोटे यांच्यानी कमिटमेंट दिलो असं की गोयच्या माध्यमातल्यान गोयासून आम्ही सगळे 50,000+ अशा पद्धतीची सजेशन गोयच्या लोकांकडल्यान घेतले. भाजपान 2014-2019 सगळी आश्वासनां पुराय केल्या. 2024 जाहीरनाम्यातली सुद्धा सगळी आश्वासनां पुराय करतले म्हणून मुख्यमंत्री प्रमोद सावंत उलयले. भाजपचा जाहीरनामा हो पक्षाचा नसून तो लोकांचा जाहीरनामा असतो आणि ते खातीर सगळ्यांनी आपणाले सुचवणी दिवच्यो असं उलो मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मानला. माननीय मोदीजीच्या सरकारच्या कार्यकाळात 10 वर्षाच्या कार्यकाळात आम्ही जे जो मॅनिफेस्टोच आमच्या सांगला ती गजल आम्ही पुराय केल्या. जम्मू काश्मीर पासून कन्याकुमारीपर्यंत ज्याका आम्ही म्हणतात की पुराय देशाचा सर्वांगीण विकास करपा खातीर माननीय मोदीजी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन डेव्हलपमेंट ह्या खातीर वेगवेगळ्यो गजाली केल्या. माझ्या पहिली उलोवपी आमचे पार्टीचे अध्यक्ष सदानंद शेट तानवडे हांच्यानी तुमकां पुराय ह्या सगळ्या विशयाचेर ब्रीफ दिल्या आणि हो संकल्प म्हणजे आम्ही म्हटलं की सुजाव आपका ताज्या खातीर आम्ही प्रत्येका खातीर जे लेटर देतले, मिस कॉल देऊन परत मोदी ॲपाचेर वचून सगळ्या पद्धतीत प्रत्येकान आपल्यो आयडियाज ह्यो म्हणजे इट इज अ पीपल्स मॅनिफेस्टो, इट इज नॉट ओन्ली द पार्टीज मॅनिफेस्टो बट इट इज अ पीपल्स मॅनिफेस्टो. वो लोकांचे संकल्पपत्र असा आणि ते लोकांचे संकल्पपत्र लोकांकडल्यान आयडियाज त्यो इम्प्लिमेंट करपा खातीर खास करून ज्याका आम्ही म्हणटा आम्ही यंग माइंड्स ज्यांच्यो आयडियाज ज्यो आसा नवीन आयडियाज ह्यो सगळ्यां कडल्यान येवच्यो हाज्या खातीर हे संकल्पपत्र
आम्ही लोकांकडल्या ह्यो सगळ्यो आयडियाज मागयल्या आणि ताजे इम्प्लिमेंटेशन करतले. प्राइमा खातीर रिपोर्टर तुकाराम मराठे पणजी. आता मेरेन म्हज्या जिणेंत आपणें कोणाकूच वायट उतरां दिवंक ना. तुमी हांगा कित्याक आयल्यात इतलेंच हांवें म्हणिल्लें. गाळी घाल्यो गोळो धरता म्हणलें हीं उतरां आपणें उलोवंक ना. पंचायत चलो अभियाना वेळार आपणालें नांव पिड्ड्यार करपाचो डाव आर्जीन पयलींच रचिल्लो म्हूण वीज मंत्री सुनील ढवळीकर उलयले. ते कसलेय विशय घेवन येवंक नाशिल्ले, तांकां फक्त बोवाळ घालपाचो आशिल्लो म्हूण मुद्दाम थंय आयले म्हूण ते मुखार उलयले. हांवें कांयच उलोवना, तेच थंय बोवाळ घालताले आनी हे प्री प्लॅन आशिल्ले अशें म्हाका आतां दिसपाक लागलां. जेन्ना मगो पक्ष आनी भारतीय जनता पक्षाचें फंक्शन आसा त्या फंक्शनाक येवन पयतो दुसरो पक्ष सहजा बोवाळ घालना, पूण हेच लोक जे आलजी म्हणून आयिल्ले, हांव तांकां आलजी म्हणना, हे लोक म्हणजे समाजाक कलंक, ज्या समाजांत हे काम करता त्या समाजाक कलंक अशें म्हाका दिसता. कारण कांयच उलयनासतना ते कित्याक कितें पसरयता, तांकां बुद्ध मांडपाचो नाशिल्लो, तांकां फक्त थंय बोवाळ करून म्हजें नांव पिड्ड्यार करपाचें आशिल्लें, पूण तें धाडलां. काही न्यूजपेपर आसा ताणें रॉंग शब्दच वापरना, हो शब्द हे असले शब्द फक्त त्यांच्याच तोंडांतल्यान येता. आज पसून हांवें कोणाकूच अपशब्द म्हणटा तो जिवनाक, शिवी गाळ हे शब्द म्हणजे तोंडान आसता, आनी असले गळ्या धरप आनी कितें धरप असले शब्दय हांवें वापरना. हे शब्द खंयच्यान त्यांनी हाडले आनी कोणाक किंवा तांकां हांवें ताणें जरी म्हाका कितलेशे फावटी कित्याक कितें शब्द म्हणले, होच विश्वेशान कित्याक कितें म्हणिल्ले, व्हिडियो म्हजे कडेन आसा म्हणिल्ले लोकांक, तेन्ना हे लोकूय जागे जाले ना केन्ना. कारण काल जे हे लोक आयले तांकां कांयच मांडपाक नाशिल्ले, जशे ते सगळे कडेन बोवाळ घालता तशेंच बोवाळ घालपाक थंय आयिल्ले. तांकां हरशीं हे सगळे विधानसभेंत मांडपाक जाता, तो आमदार एक आसा विधानसभेंत, तांच्यांनी हे मांडूं येता, ते सगळे सोडून ते रस्त्यार हे कामां असले करता, हे पळोवन तांच्या पांया सकयली माती घसरल्या अशें म्हाका दिसता. ह्या पक्षाच्या पांया सकयली माती हांगा घसरल्या अशें दिसता. आनी येणाऱ्या इलेक्शनांत ह्या MP इलेक्शनांत तांकां कितली मतां मडकय मतदारसंघांत पडटली हें आमकां कळून चुकतालें. पण तुमकां आमी कसलो विशय जावं, तुमी केन्ना गरम जात ना पळोवन, पण काल तुमी हांव गरम जावंकच ना. हांवें तांकां इतलेंच विचारलां की तुमी हांगा कितें आयल्या काय म्हणून, हो इतलोच शब्द हांवें मातसो जोरकट डोरूच केला, तुमी हांगा कितें आयल्या, हो इतलोच शब्द म्हजो जोरकस आशिल्लो. हेच्या शिवाय हिस्ट्री खबर आसली, ते सगळे प्लॅन करून येयले. हय ऑफकोर्स, म्हाका सकाळीं 7:00 म्हाका म्हज्या कार्यकर्त्यांनी सांगिल्ले आज जिथे येवन बोवाळ घालता म्हणून, आनी विश्वजिता ही मेसेज धाडिल्ली ताणी की विश्वजीत 8:00 लागिल्लो की हे कित तरी जातले कित तरी जातले म्हणून, विश्वजिताक दिला हांवें दिला तूं यो आमी पळय म्हणून. कितें आतां हेची नोंद सरकाराच्या माध्यमांतल्यान हांव मुख्यमंत्र्याक पळयतलो आनी मुख्यमंत्र्याक सांगतलो योग्य एक्शन जर ह्या वेळार घेतली ना जाल्यार हे मुखार वाडत रावतले. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नायक फोंडा. हांव चड उलयना, हांव कामां करून दाखयतां आनी हीच आपणाली स्टायल. आतां मेरेन लोकांची सगळीं कामां केल्यात, सरकाराच्या उद्देशा प्रमाण साधन सुविधा उबारल्यो जाल्यार त्या पद्दतीन रोजगार निर्माण तयार करून वेगवेगळ्यो संदी आमी आमच्या भुरग्यां खातीर तयार करूंक शकता म्हणून भलायकी मंत्री विश्वजीत राणे उलयले. बांदोडा पंचायतीत पंचायत चलो अभियाना वेळार मंत्री उलयताले. म्हाजे स्वभाव ना की चड भाषणां दिवप, तुमी पळयतात की हांव मातसो उगी आसता चडसो आनी म्हाजे काम हांव करत वयता फुडें. आनी योग्य तरेचे इन्फ्रास्ट्रक्चर तयार जाल्यार सरकाराचे जे उद्देश आहा की सरकाराचे उद्देश आहा की इन्फ्रास्ट्रक्चर तयार केल्यार रोजगार बी त्या उद्देश त्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातल्यान आम्ही तयार करून तुमच्या रोजगार आम्ही वेगवेगळे संधी आमच्या भुरग्यांक आम्ही तयार करू शकता. जाय त्या लोकांचे आमचे मेंबर सेक्रेटरी आहा PDA आमचो रितेश, ताका खबर आहा माझी काम करपाची पद्धत. हांव चड वेळ लायना, कोणाय घराचे कितें विषय आयले रेगुलरायज करून जाय, सोमतो रेगुलरायज करून सोडून दिता. म्हाका कित्याक लास्टाक अशें जावं न्हय की बाबा फक्त श्रीमंत मनीस मंत्र्या कडेन वचून बसूं शकता आनी त्या गरिबाच्या घरांत कोण तरी एक्शन घेता, हें बंद जावपाची गरज आसा. कितें जाय तुमच्या शहरान तुमच्या मतदारसंघान तुमकां कितें जाय, वाळपयच्या भागान 100 कोटीचे आमी प्रकल्प घेतल्या, जे काय आमी ऑलिंपिक सायज आमी स्विमींग पूल घालता, म्हणजे गांवच्या भुरग्यांक बी दिसूंक जाय की पणजे शहरान जे फेसिलिटी आहा ते खेडेगांवान बी पावूं शकता. आनी हे फक्त देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आनी विकसीत भारत आनी गोंया राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंताच्या सहकार्यान ह्यो गोश्टी आमी फुडें व्हरपाक शकले. अनुभव आनी मतदारसंघ सांबाळप, मतदारसंघान लोकांक जाय तशी मनस्थिती त्यांच्या प्रमाणे तांकां कितें जाय ते दिवप, म्हणटे तांचे कडेन हांवें खुबशे गोश्टी शिकला. घरोघर तो जेन्ना ल्हान ल्हान लोकांक मदत करतालो
हांवें जेन्ना लोकांची घरां बांदून दितालो, लोकांक जे गरज पडटा त्यो आनी आमकां हे सादारणशी गोश्ट दिता, पण सोपेनूक हे करपाक जाय जाल्यार इच्छा शक्ती जाय आनी दानच जाय करपाक. जायते लोकां कडेन पयसो आसा पूण ते करिना. राजकारण करपाक म्हणून आमी राजकारण करिना, आमी मनांतल्यान आमी काम लोकां खातीर सेवा करपाक जाय म्हणून तुमच्या फुड्यान आमी उबे आहा. गव्हर्मेंट सर्वंट्साक बऱ्या पैकी रिएम्बर्समेंट, हांव प्रत्येक गव्हर्मेंट सर्वंटे फायद दोळे धापून हांव सायन मारता, कित्याक लास्टाक ते बी काम करता, त्यांचे बी काम करता म्हणून आयज सरकार चलता. आनी म्हणूनच ह्यो सगळ्या गोश्टीचेर लक्ष दिवपाक म्हणून देशाचे प्रधानमंत्री जे आमकां सांगता त्यो विशय घेवन आमी गरिबा कडेन वचपाचो आमचो प्रयत्न आमी करता. आनी गरीब भयला, गरीब आमची शशिका आमी जेन्ना म्हणटा तेका बी तिका बी दिसोंक जाय की बाबा हे सरकार आपल्याचेर लक्ष दवरता, ह्या सरकारा खातीर आपल्या घरान इतले पयशे आपले वाचता. हे सगळ्या गोष्टी जर एनकंपस केल्यार, अर्बन मॉबिलिटी पासून तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चराचे विषय घेतल्यार, पाण्याचो विषय घेतल्यार, सगळ्या गोष्टी घेतल्यार हे सगळ्या विकसित भारताचो एक मॉडल आहा. हे विकसित भारत म्हणजे केंद्रातल्यान जे पैसे येतात ते राज्यांत कसो फायदो जाता हे लोकांपर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न असूंक जाय. त्याचबरोबर देशान आमी आत्मनिर्भर भारत देशाचे प्रधानमंत्री म्हणटा आणि गोंय राज्यान मुख्यमंत्री जे म्हणतात की स्वयंपूर्ण गोवा, ह्यो गोष्टी आमी लोकांपर्यंत पावपाचो आमचो प्रयत्न असतो. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार संजय नाईक फोंडा. आता काय व्यवसायिक विचार. विसवापर्यंत गोंयकार पळय फुडल्यो खबरो. रेंट अ कॅब ऑपरेटरांच्या दबावा खाला येवचो ना. भाड्यान दिवपी रेंट अ कॅब वाहनाक स्पीड गव्हर्नर लावपाची सक्ती करपाचेर आपूण ठाम आसा अशें येरादारी मंत्री मॉवीन गुदिन्हो उलयले. ह्या मुखार कसलीय जीवघेणी घडणूक घडली जाल्यार त्या वाहनाचो परवानो रद्द करतले अशी शिटकावणी मंत्र्यांनी दिल्या. नॉट मिस्ड आउट ऑन एनीथिंग लिगली. आमी आतां हायकोर्टान आदेश दिल्लो तो टॅक्सी आमी मिटर घातले. कितले जाण टॅक्सी मिटर यूज करता? ओके, but we are not going to stay like that only. We are now contemplating action in a different way which will happen. Rent a cab taxis are also supposed to install speed governors. Kon install kela te use karna and todani galun kusna. So this also I have asked to do a audit, tenka stop karun in which under which ADT how many rent a cabs are there, how many are not having meter. We are going to take action. Pudara कितें एक्शन जातले, कशें जातले ते तुमकां पळोवपाक मेळटले. बट एज यू नो दे कीप मुवींग हियर एन्ड देर, डोंट टेक एक्शन, दीस डेट ते जाता. आय हॅव रिफ्यूज टू कम अंडर प्रेशर, बट आय वील टेक दोज स्टेप्स वीच दे वील बी कंपेल्ड टू पूट द स्पीड गव्हर्नर्स. बिकॉज कितें जालां, सगळे रेंट अ कॅब घेवपाक सोदता, कित्याक दे फील अदर टॅक्सी इज कॉस्टली. No, there is no question of this subsidy for rent a cab. Question does not arise. They are private cars. They jay tenna te bhadya dita and it is a free market. Now the other taxi operators, they have been there for so many years. COVID was there. We gave them all the benefits at that point of time. But in future, we will make it incentivize protocol for those going on the app. It will be costlier to operate a taxi for them. Whether rates will remain the same, they will pay more charges to the government, they will pay more in terms of taxes if they are not on the app. If they are on the app, we will give them concession. That is what we are working on. I have said it earlier, I will say it again. If there are more than one offense, serious offenses where somebody dies or somebody is critically injured, we will not only impound a car and take action against the owner, but we will cancel the permit permanently of the owner of that car. Once there is no permit, they can't run it, na? Yes, okay. Yeah. Last more than 2 years there is a complete ban on rent a cab. We have not given a single permission. There is a complete ban on rent a bike. We are not giving anybody permission. There is so much of pressure, at least for rent a bike, because some areas are not covered. Now we are studying which areas it is not there, which stand it is not there. Only there we may relax, but that is not sure. That's why I said first there has to be an audit, whether of taxis or whether it is of motorbike taxis, and then we will take a balanced view. Prima khatir chalchitra patrakar Shan Vasco. गोंय मुक्ती सावन ते आतां मेरेन धरले जाल्यार राज्यात पर्यटक व्हड्या प्रमाणांत येवपाक लागल्यात. आनी तशें धरून चल्ले जाल्यार फुडले 10 वर्सांत आमी कमी पडटले अशें दिसता. आनी दाबोळे मोपा धरून गोंयात तिसऱ्या विमानतळाची गरज पडूं येता.
एक विमानतळ काणकोणा करा अशी मागणी येऊ शकता असे वीज मंत्री सुनील ढवळीकर पंचायत चलो अभियानाखाला कुठ्ठाळ गेल्याकडे नोंदलेले आहे. राईट फ्रॉम बिगिनिंग यू शुड सी से आफ्टर लिबरेशन गोय टुरिझम एक इम्पॉर्टन्स घेऊन लागले त्या दिसा पसून त्या आज पर्यंत जे पॉप्युलेशन टुरिस्ट पॉप्युलेशन गोंयांत वाडटा ते पळय जाल्यार आमी फुडें 10 वर्सांनी खूब कमी पडटले अशें दिसता. मागीर तो दाबोळेचो एअरपोर्ट आमचो आसा आनी सकाळी अशी मागणी येतली की एक एअरपोर्ट काणकोणाय करावा हे मुखार जाऊ शकता कारण प्रत्येकाक आज इमिजिएट एक्शन जाय. लोकांनी मांडिल्ल्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाचो यत्न करतले. मुखेलपणान वेलसांव पंचायतीचो रेल्वे डबल ट्रॅकिंग तशेंच वीज खातें उदक स्त्रोत खातें आनी भौशीक बांदकाम खातें अशे सगळे प्रस्न त्या त्या खात्याक कळयतले आनी ती ती कामां करून घेतले म्हूण मंत्री मुखार उलयले. एक म्हणजे विकसीत भारत आनी प्रायम मिनिस्टर नरेंद्र मोदी आनी आमचे चीफ मिनिस्टरान सबंद गोंयच्यो ज्यो पंचायती आसा ते विजीट प्रत्येक कॉन्स्टिट्युएंसी विजीट करतात त्या खातीर आज आमी 43 पर्सेंट आज ज्यो 5 पंचायती आसा त्या पंचायतीचे मेंबर सरपंचान त्यांच्या विविध प्रश्नांक मांडले आणि ते सुटावो करपाचो आमचो प्रयत्न आसा. तातूंत मेन प्रॉब्लेम जे आसा वेलसांव पंचायत पळय तांकां डबल ट्रॅकाचो त्यानंतर जे पावर डिपार्टमेंट वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट वॉटर सप्लाय आणि ज्यो ओल्ड लायन आसा वॉटर सप्लाय त्यो चेंज करपाचे असे वेगळेवेगळे पंचायत एकट्यान सांकवाळ पंचायतीचेरूय कितें कितें उलयलां. सो हे सगळे प्रश्न आमी त्या त्या डिपार्टमेंटाक कळयतले आनी ती काम करताले. पंचायत चलो अभियान सगळे जायते पंचायत सगळे आयल्यो वॉट आर द मेजर इश्यूज डिस्कस आनी कितें सुटावे अशें आयल्लें आसा. सगळें आयज आमी हांगा थंय करताली कॉन्फरन्सी मध्ये आमची कुट्टाडली जी पंचायत आसा थंयसर आमचे पावर मिनिस्टर सुनील ढवळीकर हे आयिल्ले आनी ताचे मागीर जायते जे आमचे जे लोकांचे जे ग्रेव्हन्सीस जे आसात ते डिस्कस जाले आनी बरें बरें डिस्कशन जालें. हेच भाशेन हांव मागता आमच्या गव्हर्नमेंट एमा लागीं अशेंच म्हाका दिसता की आमी अशेंच बाकीचे जे मिनिस्टर आसा तेणें गांवांनी वयचें पंचायतान वयचें जेन्ना लोकांनी जे ग्रेव्हन्सी आसा ते आयकून घेवपाक जाय कित्याक हांव जाणा जावं पंच जावं सरपंच जावं MLA जे सगळे आसा तांकां फेस करचो पडटा पूण कितें आसा एटलीस्ट हो फेस करून आमकां थोडें तर सोल्युशन येता आनी हें सोल्युशन अशें आमचे जे मिनिस्टर जे कन्सर्न डिपार्टमेंटाचे मिनिस्टर जेन्ना घेता लोकां मदीं कितें क्वेश्चन कितें आयकून घेता तेन्ना म्हाका दिसता आमी अशें लोकांक बरेंच पडटलें कित्याक कितें थोडीं तर एटलीस्ट तर शिंपऱ्यांनी 10-20 तेंकून जालें जाल्यार एटलीस्ट प्रॉब्लम सॉल्व जाता. पंचायत चलो अभियानाचेर हांव पयले सुवातेर आमच्या CMAक देव बरें करूं म्हणटा फॉर पुटींग अप दीस प्रोग्रेम आनी आयज एज अ रेप्रेजेंटेटीव ऑफ द गव्हर्नमेंट आमची कोर्तली कॉन्स्टिट्युएंसीक पावर मिनिस्टर सुनील ढवळीकर आमकां नेमलोलो. सगळे 5 पंचायतीन आपआपले प्रश्न ताचे मुखार घातल्या आनी हांव सजमतां ताच्या माध्यमांतल्यान आमचे प्रश्न जे आसा ते सरकारा मुखार पावतले म्हणून एन्ड वी वील गेट सम सोल्युशन्स. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार शान वास्को. आता घे साहेब विसाव. विसवापर्यंत गोंयकार पळय फुडल्यो खबरो. हॉटमिक्स घालून 8 दीस जावंक ना आनी रोखडोच रस्तो फुडून पायप घालपाचें काम चल्लां तें पळोवन मडगांव काँग्रेस फुडारी सावियो कुतिनो आनी कंत्राटदाराक फुलांनी तोरां दिवन शुभेच्छा दिल्यो. सरकारी खात्यांतल्या समन्वयाचो उणाव दाखोवपा खातीर तांणी खाशेले पद्दतीन ही कारवाय केली. लोकांच्या पयशांची कशा कशी वाट लावपाचें कार्य मडगांव जाता. आमदार मागीर पत्रकार परिषद घेवन एकाच रस्त्याचेर इतलो पयसो मोडलो तितलो पयसो मोडलो म्हणून बडायो मारता. मडगांवां पुराय घोटाळो आनी अंधाधुंदीचें काम चल्लां असो आरोपूय तांणी मुखार केला. आमी आज हो मुखे दिवपा कारण इंजिनियर तो क्रिएटीव कॉन्ट्रॅक्टर क्रिएटीव आमी मुखे प्रेजेंट केलो आनी मुखे प्रेजेंट करपाक कारण म्हणल्यार कितें एक रिकॉर्ड सामको कायम केल्लो आसा तेणी. हॉटमिक्स घालता तें आसा 8 दीस सुद्दां जावना आनी विथीन 8 डेज आतां तें डिगींग करपाक लागलें आनीक आमी जेन्ना तेका विचारलें की तुमकां परमिशन आसा काय म्हणटा परमिशनूय दिल्लें आसा कलेक्टरांतल्यान दाखयलें तेणी परमिशन 28 फेब्रुवारी दिल्लें आसा आनी 22 फेब्रुवारी तांणी एप्लिकेशन घायिल्लें फॉर परमिशन आनी तांकां परमिशन दिल्लें आसा. आतां हो कॉर्डिनेशन कितें चलता तो तुमकां दिसून येता सांगपा म्हणून 8 दीस जावना हें हॉटमिक्स घातलें आनी दीस इज अरावंड 1.8 किलोमिटरार तांकां हें पायपलायन घालपाक म्हणटा तें प्रेशराचें
सो हेजे हे डिगींग चालू केल्ले ऑक्टोबर म्हयन्यात ह्याच रोडाचेर रामलर घातिल्ले आमच्या आमदारान आनी नाल फोडिल्लो रामलर घालपाक. आमी केन्ना खंयचो आमदाराक रामलर घालता आसतना नाल फोडपाक फोडटो पळोवना, पूण मडगांव नाल फोडपाचें हें कायमच आसा. आनी ऑक्टोबरांत घायल्या उपरांत रोखडेच ताजे वयल्यान हॉटमिक्स आयलें. सो कशे भाशेन पब्लीक फंड हे भाशेन वेस्ट करता तें मडगांव दिसती येता दिश्टी पडटा. आनी मागीर वर्सा वर्स आमचो आमदार बसून प्रेस कॉन्फरन्स घेता रिपोर्ट कार्ड म्हणून. आनी इतली कोटी हॉटमिक्सा म्हणलें, इतली कोटी ड्रेनेजा म्हणलें, इतली कोटी आनी कितें म्हणलें, हें सगळें लिस्ट दिसता. पूण हे पयशे हाचो खरो उपयोग जाता काय वेस्ट जाता हे भाशेन हे असले कारस्थानां दिसून येता. ह्या रोडाचे ब्युटिफिकेशनय बी टेंडर जाल्लो मे म्हयन्याक. 8 मेयाक चीफ मिनिस्टर येवन नाल फोड फावंडेशन स्टोन घातिल्लो मे गेल्ल्या वर्साक. आज पासून ते ब्युटिफिकेशन असलं कांयच सुरवात जाली ना. आनी कसलें ब्युटिफिकेशन जावपाक आसा तेंवूय आमी रावल्या पळोवपाक. पूण हे भाशेन पब्लीक फंड हे वेस्ट करतात हें सारकें न्ही. कित्याक फायनली इट इज पब्लीक टॅक्स पेयर मनी. लोक कॉस्ट काडून टॅक्स फारी करतात गोवमेंटाक हे भाशेन लुटपा न्ही. आनीक हॉटमिक्स घालतात म्हणटा ते फॉर प्रायम मिनिस्टर विजीट. प्रायम मिनिस्टर गेल्या उपरांत हॉटमिक्स पडला तुमकां सगळें खबर आसा. पूण हे भाशेन हे सगळें कारस्थान चल्लां सगळें टोटल स्कॅम्स सांगपा म्हणल्यार. आमी कितलेशें इन्फॉर्मेशन मागिल्लें आसा अंडर RTI हे सगळें प्रायम मिनिस्टर विजिटाचें, पूण आजून आमकां इन्फॉर्मेशन दिना सारकें. एपील घालपा पडटा आमकां कोणी. पूण हे सगळें असले करप्शन एक्टिविटीज करप्ट एक्टिविटीज आसा त्यो मातशें बंद जावचें मडगांव. आनी लोकांकूय मडगांवकारांकूय आमी मागतात मातशें इल्लें जागृत रावा, जागृत जात. फक्त तुमकां आपयता आनी नाल फटपा टायमार ताळी वाजोवपाक लायता हे इतल्याचें सोंपना. तुमकां कळपा जाय की खरें तुमच्या शारांत डेवलपमेंट जाय ते भाशेन जाता काय असलेंच अंदाधुंदी काम. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार अक्षय सावड्डेकर, मडगांव. भारतीय किसान संघ गोंय प्रदेशाचे आदले अध्यक्ष संजय अनंत पाटील हांकां ह्या वर्सा भारत सरकारा कडच्यान पद्मश्री पुरस्कार जाहीर जाला. ही गोंय आनी गोंय भायल्या शेतकारां खातीर खोशयेची बाब आसा. शेतकऱ्यांच्या खोशयेचे प्रतीक आनी पाटील हांच्या शेतकी क्षेत्रातल्या योगदानाचो परिचय सगळ्यांक जावचो आनी तांचे कडल्यान हेरांक प्रेरणा मेळची म्हणून भारतीय किसान संघ गोंय प्रदेशा वतीन संजय पाटील हांचो भौमान सुवाळो घडोवन हाडलो. संशोधन व्हावं आणि शेतकऱ्यांनी त्याचा अंमलबजावणी करावी या दृष्टीनं हा पुरस्कार दिलेला आहे. हा केवळ माझ्यासाठी पुरस्कार नाही, हा संपूर्ण गोव्याच्या शेतकऱ्यांसाठी एक दीपस्तंभ अशा प्रकारे हा पुरस्कार दिलेला आहे. तर ज्यावेळी येत्या 5 वर्षामध्ये गोव्यामध्ये कमीत कमी 5,000 नवीन शेतकरी उत्पन्न होईल आणि असे जर ते झाले तरच या पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचं खरं समाधान मला मिळेल. आणि त्या 5,000 शेतकऱ्यांमधून कमीत कमी 1,000 शेतकरी जर नैसर्गिक शेतीच्या पद्धतीनं शेती करू लागले तर या पद्मश्रीला अर्थ राहील. नाहीतर नुसतं हे पद्मश्री हे फक्त मिरवण्याचंच हे राहील, चिन्ह राहील, नाहीतर त्याला आणि काही अर्थ राहणार नाही. गेल्या 40 वर्षामध्ये कुठलीही अपेक्षा केली नव्हती हे काम करताना. काम करीत राहणं, दिवसाचे 16-18 तास काम करणं एवढंच ठाऊक होतं. आणि जे काय आपण करतोय ते अगदी समर्पित वृत्तीनं, जे काय आपण झोकून देणं या स्वभावामुळे हे आज या स्थितीपर्यंत पोहोचलेलं आहे. देश में 127 आक्रोपणी चोर है, प्रवीण जी आपको याद है, मेरे को भी याद है. जैसा कि बैठे हैं अपने गुरु जैसे महान व्यक्ति. हर क्षेत्र में अलग अलग खेती होता है, हमने कभी गिना नहीं, कोई गिना नहीं देश में कितने खेती होता है. 23 फसल में सरकार गुजरा कर देता है. हम 5 फसल में हमने यहाँ काजू और क्या क्या 2-3 फसल में लेकर बैठ गए. आप गिन लेंगे कितने फसल, दिशा बदला, दशा भी बदला. 40,000 से ज्यादा फसलें भारत वर्ष में उगता है. मेरे ओडिशा में 432 प्रकार का बैंगन का खेती होता है. आज भी 10,000 धान की खेती किसान की खेती होता है. ये वैज्ञानिकों का देन नहीं है, किसान का देन है. इसी साल ICAR ने 7 किसानों को सर्टिफिकेट दिया, ये बीज आपका है. और मैं सबसे प्रार्थना करता हूँ कि जिन लोगों ने भी संजय पाटिल जी का इनोवेशन जो नवाचार नहीं देखा है, आप लोग उसके फॉरम में जरूर जाए, फॉरम देखे. हर क्षेत्र में जहां भी कोई दिक्कत आई उन्होंने
इनोवेशन की उसका समाधान निकालना है, और उस समाधान की जो उनका एक इंटेलेक्चुअल जो इनकी ब्रेन है उसकी वजह से शायद ये हम सोच पाए कि ये इनकी कहानी को हम लिख सकते हैं और कहानी को विनिंग बन सकती है। प्रेमा खातिर चलचित्र पत्रकार संजय नाईक फोंडा। मडगाव पोलिसांनी शुक्रवार रात्री 12:30 ते सकाळी 6:00 केल्या कारवाईत अनंत साळगावकर रापी वकरवाडो मांद्रे हा ड्रग्स केशीन अटक केल्या। त्याच्या कडल्यान MDM एक्स्ट्रोसी गुळयो चरस LSD सारखिले ड्रग्स जप्त केले। पोलिसांनी दुबावित्या कडल्यान 2.71 लाखांचा मालवत जप्त केला। आम्ही एक नार्कोटिक रेड मानली, वी कंडक्टेड अ नार्कोटिक रेड वेरिन वी अप्रिहेंडेड वन पर्सन बाय नेम आनंद हरिश्चंद्र साळगावकर एज 40 इयर्स resident of Mandre, and he was caught red handed for being in illegal possession of 3.80 grams of MDMA, 80 pills of tablets of ecstasy weighing around 7.93 grams, then around 14 grams of charas and some LSD papers. So we conducted the narcotic raid yesterday between 12 o'clock to morning 6 o'clock and we have registered an offence under the provisions of NTPS Act, that is under section 20B2A and 20B of NTPS Act 1985. So, we will be producing him before the magistrate and we will be obtaining remand, police custody remand. Sir, the cost is less and costly. Now, ASO cost around 2,70,000 in international market. Okay, and this is a psychotropic substance. Into narcotic drugs, we have psychotropic substance. For example, charas bhi asta koi to ek narcotic drugs an aeta classification. And LSD, MDMA, they come in psychotropic substances. Sir, what pahile ani kancha case yaan, sir? Na, they aami yaata ajer an investigate karta de. We will find out from all the police stations in Goa as well as overall in हजारांनी भक्तांनी हजेरी लावली। यावर सुमार 3,000 सवाशिनी बायलांनी जुळवी पेटली। आमदार जी तारोलकरांनी आपल्या घरकांनी वांगडा देवाचे दर्शन घेतले। आज आमका खूप आनंद जाता की आज आम्ही श्रीदेव रमणाचं 25वा वर्धापन दिन साजरा करता। आज 25 वर्ष स्थापना जाऊन आज 25 वर्ष झाले। सुरुवातीच्या काळात एक थोड्या प्रमाणात हांगा आमकां उपस्थिती मेळटाली, पण कालांतरांनी जसो जसो वेळ वाढता त्या प्रमाणे हांगा इतकी आज गर्दी जाल्या की आजच्या ह्या कार्यक्रमाक आजच्या 25वो वर्धापन दिनाचा औचित्य साधून दुपारच्या सत्रात जवळजवळ 7-8 हजार भाविक भक्तांनी आमच्या महाप्रसादाचो लाभ घेतलो। फाटले 2 दीस हो कार्यक्रम हांगा चालू असा। विविध सुरवातीचे
दोन दिसाचो कार्यक्रम जातलो, मागीर तीन दिसाचो जातलो. ह्या ग्रामस्थकाचे सगळ्या अपेक्षा नुसार सगळे वेळ वाढलेले आहात. त्यामुळे फाटल्या 10 वर्षांपासून आम्ही हो कार्यक्रम देवस्थानाचं 5 दिवस करपाचं आम्ही ठरयला, आणि त्यानुसार हो 5 दिसांचो कार्यक्रम जाता. आज हांगा 3रो दीस आसा. फाटल्या 2 दिसांक आणि हे फुडलं आता 2 दिसांक विविध धार्मिक कार्यक्रम वेगवेगळे जातात. जय देवाच्या मंगलांच्या जवळ पंचायत हा देवा तृतीय पासून द्वितीया तृतीया आणि पंचमी कृष्ण पक्षाच्या महादेवाच्या कृष्ण पक्षाच्या आज यथावकाश शक्ती समस्त उपमला बागो उपायाने आज 25 वाढदिवस त्याचा सगळ्या विषयातून समस्त उपमला त्या पद्धतीने 5 दिवस 4 दिवस सेवा केलेली आपल्या देवसंतांची पूजावली करणार. याचा पूर्ण फल या सगळ्या बाग उपायांना प्राप्त व्हावं. प्रायमा खातीर चलचित्र पत्रकार विनोद मेथर पेडणे. आयच्यो खबरो सोपोवचे पयली परतून एक फावट नदर मारी आयच्या मुखेल खबरांचेर. भाजपान 3 ते 15 मार्च मजगती संकल्प पत्र रथयात्रेचे केले आयोजन. गोयकारांनी लोकसभेच्या जाहीरनाम्या खातीर सुचोवण्यो दिवच्यो मुख्यमंत्री. आपल्याला या पिड्यार करपाचा आजीचा प्री प्लान आशिल्लो सुदीन ढवळीकरांचा आरोप. गानात आणि इच्छाशक्ती असली जाल्यार कसली कामा करू येता, हांव चढ उलयना करून दाखयता विश्वजीत राणे. इतल्या नाच्यो खबरो हांगा सोंपतात. तुमचे प्रतिक्रिया आणि सुचोवणी आमकां ईमेल करात newsprimegoa@gmail.com वा वॉट्सॅप करात 9037-9044 ह्या क्रमांकाचेर. तशेंच आमकां फॉलो करात प्रायम टीव्हीची वॅबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आणि जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.